मुलांनो, आज आपल्याला जो धडा बघायचा आहे त्याचं नाव आहे कोण बोलतं ते आम्ही शोधतो. मी तुमची वर्ग शिक्षिका विद्या वसंत आहेर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नंबर 1 मधून. हा व्हिडिओ बघताना मराठीमधलं पान नंबर 25 काढून बसायचं आहे आणि व्हिडिओ बघायचा आहे आणि ते वाचायचं आहे सुद्धा. हे तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने बनवलं आहे तर पालकांनी आणि मुलांनी लाईक करायचंच आहे. तुम्हाला समोर दिसणारे शब्द म्हणजे ही सगळी चिन्हांची नावं आहेत. कोणती बरं चिन्ह ही? ही नेहमी तुम्ही वाचन करताना जी मध्ये मध्ये तुम्हाला दिसतात ती चिन्ह. काय बरं या चिन्हांचा उपयोग होतो? खूप उपयोग होतो. आता पहिलं आपण चिन्ह बघू, ते आहे अवतरण चिन्ह. हे अवतरण चिन्ह तेव्हाच येतं की जेव्हा कुणीतरी काहीतरी बोलत असतं. बोललं की आलं अवतरण चिन्ह. म्हणजे काका म्हणाला, दादा म्हणाला, ताई म्हणाली, जे कोणी म्हणालं ते, तर त्याच्यानंतर जे सुरू होतं ते अवतरण चिन्ह. तुम्ही तुमच्या आईची खूप कामं करता हो की नाही, आणि मग ते काम एखादं सांगायचं झालं तर दुसऱ्याला, तर मग कसं सांगता? आई म्हणाली जा दुकानातून साखर घेऊन ये. पण हे सांगताना पण याच्यात काही मज्जा येत नाही. मग मज्जा कधी येते? जर तुम्ही ते थांबवून सावकाश म्हटलं तर. म्हणजे कसं? आई म्हणाली, मग थांबलं की तिथे येतं स्वल्पविराम. मग जा दुकानातून साखर घेऊन ये, म्हणजे इथे जे सुरू होतं जापासून. म्हणजे आई काय काय म्हणाली? आई जे म्हणते ते वाक्य अवतरण चिन्हामध्ये येणार. तुम्हाला जे चिन्ह ब्लिंक होतं ना, त्याच्यामध्ये वर दोन अशी चिन्ह दिसत आहेत आणि खाली एक सरळ रेषा आहे आणि परत ते चिन्ह पूर्णविराम देऊन ते चिन्ह पूर्ण केलेलं आहे. तर त्याला म्हणायचं अवतरण चिन्ह. म्हणजे कोणतीही व्यक्ती बोलू लागली की काय बोलू लागली, तिचा जो विषय भाग आहे बोलण्याचा, त्या बोलण्याला जे चिन्ह देतात, त्या वाक्याला जे चिन्ह देतात, त्याला म्हणायचं अवतरण चिन्ह. आणि चिन्ह आलं की कळतं कोण बोलतं आहे ते. आता एक वाक्य आहे, मुलांनो सगळे भरभरचा चाला, परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोहोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होतील लगेचच, पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या. आता याच वाक्याची गंमत चिन्ह दिल्यावर कसं होतं ते वाचून दाखवते. मुलांनो सगळे भरभर चाला, परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोहोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होतील लगेचच, पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या. चिन्हांचा वापर वाचताना केलात लक्षपूर्वक तर वाक्यांमध्ये अशी बोलायला पण मज्जा येते आणि ऐकायला पण मज्जा येते. आता समोरचं वाक्य आहे, मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे. पण या वाक्यामध्ये जर चिन्ह घातली तर मग काय बदल होतो? मयूर म्हणाला, म्हणजे तिथे आला स्वल्पविराम, मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे. चिन्हांकडे बघून जर आपण नाही बोललो किंवा चिन्ह नाही लिहिलीत ना, तर कोणी काय आणलं आहे ते कळायला काही मार्गच उरणार नाही. पुढे आहे पूर्णविराम, त्याच्या पुढे एक छोटंसं टिंब बघा ब्लिंक होत आहे, तर ते आहे पूर्णविराम. हे सगळं तुमच्या ओळखीचं आहे. पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण बोलून झालं की तिथे थांबायचं आहे, म्हणजे विराम करायचा आहे, म्हणून त्याला म्हणायचं पूर्णविराम, म्हणजे विराम चिन्ह. याच्या पुढचं चिन्ह आहे ते उद्गार चिन्ह. उद्गार, उद्गार म्हणजे आपल्या हृदयातून आलेला किंवा आपण उच्चारलेलं एखादं वाक्य, तर ते उद्गार कसे आहेत तर त्याच्यावर ते चिन्ह अवलंबून असतं. समजा आता माझ्या पायाखाली पटकन एखादा साप आला आणि मी घाबरलं, अरे बापरे केवढा मोठा साप, असं म्हटल्याबरोबर ते वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह येईल त्याला उद्गार चिन्ह म्हणतात. म्हणजे अचानक काहीतरी घडलंय, पटकन अरे बापरे माझ्या समोर आला वाघ, अरे बापरे केवढा मोठा वाघ, नुसता वाघ, असं म्हटलं तरी या सगळ्या शब्दांच्या शेवटी जे चिन्ह येईल ते उद्गार चिन्ह. मग हे उद्गार चिन्ह कुठे कुठे येतं? तर आई आई ग, द्या त्याला उद्गार चिन्ह. अबबो, द्या त्याला उद्गार चिन्ह. अरे बापरे, द्या त्याला उद्गार चिन्ह. हे जे मी सगळे शब्द बोलले त्या शब्दांच्या लगेच नंतर हे चिन्ह येतं, ते उद्गार चिन्ह. कधीकधी हे वाक्याच्या शेवटी सुद्धा येतं. त्या वाक्याचे जे फिलिंग्स आहेत, त्याच्यातून काय वाटलं, काहीतरी अकल्पित, अघटित, आश्चर्यकारक, तेव्हा या
वाक्याच्या शेवटी असं उद्गार चिन्ह येतं। आता तुम्ही हे वाक्य वाचा, गंमत बघा, वाचा तरी खरं। मला माहीत आहे हे वाक्य वाचताना तुम्ही गणपती बाप्पा मोरया असं मुळीसुद्धा वाचणार नाही। तुम्ही कसं वाचणार? गणपती बाप्पा मोरया म्हणजे द्या त्याला आता उद्गार चिन्ह। आणि हेच वाक्य जर आपण असं म्हटलं की कोणीतरी म्हणालंय, कोणीतरी कशाला, आपण आपल्या वर्गातला विनायक घेऊया, विनायक म्हणाला गणपती बाप्पा मोरया म्हणजे आता काय आलं, उद्गार चिन्ह तर आलंच आहे, आता अवतरण चिन्ह आलं, कारण तो विनायक बोललाय ना, म्हणजे कुणीतरी बोललं, कुणीतरी म्हटलं की येतं अवतरण चिन्ह। विनायक म्हणाला असं म्हटल्यावर आपण थोडंसं थांबतो ना, म्हणून तिथे येतो स्वल्पविराम, म्हणजे विराम, स्वल्प म्हणजे थोडंसं थांबायचं, आणि मग या चिन्हांमुळे वाक्य दिसायलाही सुंदर दिसतं आणि बोलायलाही मज्जा येते। आता जरा मज्जा घ्या बरं बोलून। विनायक म्हणाला गणपती बाप्पा मोरया, असं बोलण्याच्या मागे कारण आहे उद्गार चिन्ह। आपल्या तोंडून आलेलं वाक्य, आपल्या तोंडून आलेले उद्गार, आनंद, दुःख आणि भीतीसुद्धा होत आहे, म्हणून उद्गार चिन्ह। पुढे आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह याचीसुद्धा तुम्हाला ओळख आहे, कोणताही प्रश्न असेल तर तो प्रश्न विचारल्यानंतर शेवटी जे चिन्ह येतं ते प्रश्नचिन्ह, म्हणजे ताई कोणतं तिकीट देऊ तुम्हाला, कोण बरं बोलेल असं, कंडक्टर, म्हणजे प्रश्नचिन्ह येणार ना। तुमची आई त्या चक्कीवाल्याला काय म्हणते, झालं का रे दळण माझं, म्हणजे आलं की नाही प्रश्नचिन्ह, इथे प्रश्न विचारला की आलं प्रश्नचिन्ह। आणि जर हे आपण कोणाला सांगितले की आई म्हणाली झाले का माझे दळण, म्हणजे आलं अवतरण चिन्ह की नाही। कोण काय बोलतं हे अवतरण चिन्हांवरून समजतं। वाक्य पूर्ण झाले की विरामचिन्ह येतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पूर्णविराम। प्रश्न विचारल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह येतं। आणि बोलताना जर आश्चर्य, भीती, दुःख हे सगळं आलं की मग येतं उद्गार चिन्ह। खूप खूप वस्तूंची नावं सांगताना येतं स्वल्पविराम। स्वल्प, अल्प याचा अर्थ थोडंसं, म्हणजे काय करायचं तर थोडंसं थांबायचं, जरासं, म्हणजे झाडावर चिमणी, पोपट, खारुताई आणि माकडसुद्धा राहते। आणि दुसऱ्या वाक्यात माझ्या दप्तरात गणित, इंग्लिश आणि मराठीचे पुस्तक आहे। लाल अक्षरातली जी चिन्ह दिसत आहेत त्याला म्हणायचं स्वल्पविराम, म्हणजे तिथे थांबत थांबत थोडंसं थांबून बोलायचं। आता मी पान नंबर 25 जो पहिला पॅरेग्राफ आहे ना तुमच्या पुस्तकामध्ये निळ्या रंगातला, तो वाचते। मुलांनो सगळे भरभर चाला, परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होती लगेचच। पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धासाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या। मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे, मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली आहे। जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे। सायना अरे माझा डबाच घरी विसरला, आता मी काय खाणार, मला उशीर उपाशीच राहावं लागणार बहुतेक। अजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की, सायना आणि जया एकदम बोलल्या मला चांगलंच माहित आहे की यात तुम्हाला काही मज्जा आली नाही ऐकायला सुद्धा। आता हे समोर तुम्हाला चित्र दिसतंय त्याच्यामध्ये पुढचा पॅरेग्राफ आहे, म्हणजे येलो कलर मध्ये पिवळ्या रंगामध्ये जे लिहिलेलं आहे ना पुस्तकात तुमच्या, तो त्याच्यामध्ये सगळी चिन्ह आहे। आता या चिन्हांचा विचार करून वाचन करायचंय। मुलांनो सगळे भरभर चाला, परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होतील लगेचच। पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या। मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे, मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली आहे। जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे। सायना अरे माझा डबाच घरी विसरलाय, आता मी काय खाणार, मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक।
अभिजीत चिंतेने म्हणाला. का आम्ही आहोत की? सायना आणि जया एकदम बोलल्या. आणि मी पण, मयूर म्हणाला. बोलत बोलत सगळे केंद्र शाळेच्या दारात आले. बाईंनी हुश्य केले. तुम्हाला आठवतं तुम्ही कुठे स्पर्धेला निघालात किंवा आम्ही तुम्हाला कुठे स्पर्धेला घेऊन चाललो की नाही? मग आपापसात तुम्ही अशाच तर गप्पा मारता. मग वाचन म्हणजे काय असतं? तर आपण जसं एकमेकांशी बोलतो की नाही, अगदी तसं छान वाचायचं म्हणजेच वाचन असतं. हे पान पूर्ण वाचून काढायचं आहे असंच छान, हां मी दाखवलं तसं. आणि गृहपाठ असा करायचा आहे की समोर जे दिसतं आहे तर त्या प्रत्येकासाठी दोन दोन वाक्य अवतरण चिन्ह घालून तुम्ही लिहून त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे. घरातल्या सर्वांनी मुलांना अभ्यासाला मदत करा, त्यांच्या अडचणी सोडवा. आणि लक्ष ठेवा की हा व्हिडिओ ते बघतील की नाही, कारण मी दोन व्हिडिओ याच विषयावर पाठवले पण मला मुलांकडून असा रिस्पॉन्स आला की त्यांनी बघितला नाही, त्यांनी आवडला नाही, म्हणून मला हा व्हिडिओ करावा लागलेला आहे. माझा बराच वेळ याच्यात गेलेला आहे म्हणून तुम्हाला तो बघायचा आहे. कारण गुगल मीटवर घेतलं असतं तर एक तास मी हा शिकवला असता, पण मी सकाळपासून आत्तापर्यंत बसली आहे एवढंच करायला. मग जर मी एवढी मेहनत घेते तर तुम्ही ते बघायलाच पाहिजे आणि मला गृहपाठ पाठवायलाच पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब कराच, कारण तुमच्यासाठीच तर आहे हे सगळं. आणि जर का याच्यातलं काही समजलं नाही किंवा काही कठीण वाटलं तर ग्रुपवर मेसेज करा किंवा मला फोन करा.